नमस्कार, टेक मराठी डोगो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांच्या बातम्या, पीकमा, अनुदान या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला पाहूया पहिली अपडेट। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत MSPचे दर 92 आहेत, 553 रुपये प्रति क्विंटल, त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर 50-85% नफा मिळेल। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पीकमा संदर्भातील। आता खरीप हंगामातील पेरणी होतात, पिकांचा विमा काढला जाणार आहे, मात्र ही प्रक्रिया केंद्राच्या योजनाप्रमाणे नाही तर यासाठी वेगळ्या पद्धती राबवल्या जाणार आहे, त्यामुळे विविध कंपन्यांकडून 10 जून रोजी टेंडर मागवण्यात येत आहे। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सध्या देशभरात किसान क्रेडिट कार्डमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून घेतला जात आहे, त्यासाठी ठिकठिकाणी उपक्रम राबवले जात असून क्रेडिट कार्ड योजनेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून संबंधित बँक शाखामध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यानुसार गावामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करून शेतकऱ्यांचा सहभाग वाढवला जाणार आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे PM किसान योजनेबद्दल। पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11 हप्ता देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे, मात्र आताही या योजनेशी निगडीत अनेक शेतकरी आहेत, परंतु किसान सन्मान निधी योजनेचा 11व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पोहोचले नाहीत। यामागे अनेक कारणे असू शकतात। सन्मान निधीचे पैसे कशामुळे अडकू शकतात? EKYC नसल्यास किंवा चुकीचा बँक खाते क्रमांक असल्यास, अर्जात त्रुटी असल्यास शेतकरी 11व्या हप्त्यापासून वंचित होऊ शकतो। पुढची अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्यामुळे कृषी आयुक्तालयाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे। चांगली ओल म्हणजे 74 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलेले आहे। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सध्या रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक लागून असलेल्या मध्य प्रदेशच्या बरहानपूर भागातील कापणी योग्य केळी अतिशय कमी प्रमाणात आहे, तसेच उत्तर भारतात केळीची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने केळीला 2200 रुपये क्विंटल विक्रमी भाव मिळत आहे। 2016-17 नंतर प्रथमच केळीचे भाव 2000 रुपयाच्या पलीकडे गेलेले आहेत। ही अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। केंद्र सरकारने मुदतवाढ देऊनही खरेदीची मर्यादा संपल्याने बंद असलेला हरभरा खरेदी पुन्हा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी विभागाकडे केली आहे। या संदर्भात सहकार विभागाचे अपर प्रधानमंत्री सचिव अनूप कुमार यांनी पत्र पाठवले आहे। 0.44 लाख टन हरभरा खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारापैकी एक असलेल्या लातूर बाजारात आज 11 जून रोजी 5083 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं। या मालाचे भाव 6400 रुपये ते कमाल 6870 रुपयाच्या दरम्यान राहिले, तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6750 रुपयाने झालेत। लातूर बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती, तिकडे हिंगोली बाजारात 400 क्विंटलवर आवक झाली। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। देशात 6 जून अखेर 29 कारखाने अद्यापही सुरू आहेत। देशाने 350 लाख टनाचा साखर उत्पादनाचा टप्पा ओलांडला आहे। यंदा 522 कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता। गेल्या वर्षी याच कालावधी अखेर 307 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते। ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। शेतकऱ्यांना खरीप पीक विमा 2000 उर्वरित पीक विमा हा मंजूर झालेला आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2021 साठी पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम 80,36,26,501 इतकी रक्कम विमा कंपनीस आता करण्याबाबतचा महत्त्वाचा जी। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। गतवर्षी खरीपात कापसाचे क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात मोठी घट झाली होती। अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले होते, पण कापसाला वाढीव दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले गेले आहे। कापसाला 14,000 रुपये क्विंटल असा विक्रमी दरही मिळाला होता, शिवाय अजूनही कापसाचे दरही टिकून असल्याने शेतकरी कापसावर भर देत आहेत। पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। उन्हाळी हंगामात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गेल्या 2 महिन्यापासून कांद्याची आवक ही सुरूच होती, शिवाय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांकडे मुबलक पाण्यासाठी आणि पोषक वातावरण यामुळे उत्पादनात भरघोस मिळाले आहे। मात्र बाजारपेठेत मागणीच नसल्याने कांद्याच्या दरात दिवसेंदिवस घट होत गेली। अनेकांनी जर रोष व्यक्त करीत कांदा फुकटच वाटप केला,
तर कोणी कांदा पिकातच रोटर घालून इतर पिकांसाठी क्षेत्र रिकामे केले, मात्र आता पावसामुळे आवक घटू लागली आहे। अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा।